महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक परंपरेमध्ये तमाशा ही खूप लोकप्रिय अशी लोककला. या कलेमध्ये अनेकांनी आतापर्यंत आपल्या स्वतःच्या नावाचा एक स्वतंत्र वलय निर्माण केलेलं दिसतं. याच्यामध्ये संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, गुलाबराव बोरगावकर आणि गणपती विमाने चिंचणीकर यांचं एक स्वतंत्र वेगळेपण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. आणि या तमाशाफडाचे साक्षीदार सातत्यानं कलावंत म्हणून काम करणारे आणि या तमाशाफडाशी खूप आश्चर्यदाता म्हणून ज्यांनी काम केलं आणि ज्या एका हिम्मतवान महिलेचा मी उल्लेख करणार आहे ती म्हणजे पारुबाई सविंदनेकर अशा. तर त्या पारुबाईंचे चिरंजीव सुरेश काळे माझ्यासमोर बसलेले आहेत. राज्य सांस्कृतिक पुरस्कार 21-22 सालचा त्यांना मिळालेला आहे आणि खूप आज 80व्या वर्षात त्यांचं पदार्पण आहे. आणि त्यांच्या असणाऱ्या पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील मंगरूळ या गावी त्यांचं वास्तव्य आहे. संजय सुहास महाडिक हे त्यांचे मेहुणी आहेत आणि तिथं त्यांच्यांना भेटण्यासाठी आणि सुरेशभाऊंना भेटण्यासाठी आम्ही काही मंडळी आलेलो आहोत. तर सुरेशभाऊ सांगा मला, काय आत्ता सध्या तुमचं काय चाललेलं आहे? सध्या काय नाही, आता 17 वर्षे झाले हो मी तमाशा कला क्षेत्र सोडलेलं आहे. बर, कारण जी कला होती हो जी खास कलाला म्हणतात तमाशाची हो शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली आणि त्यांचा वारसा लागलेली ही तमाशाची कला म्हणजे महाराष्ट्राची शान मान आणि प्राण असणारी कलाकार हो. जसे कुलवंत नीतिवंत दयावंत शिवाजी महाराजांना पदव्या होत्या त्यांनीच आम्हाला कलावंताला पदवी दिले कलावंत आणि कलावंत बाईला कलावंतीन म्हणत होते. त्यांनी पदवी दिलेली आहे. त्या काळापासून चालत आलेली ही महाराष्ट्राची शान असणारी कला आहे पण आजकाल तिची अवस्था फार बिकट झाली. खूप सुंदर तुम्ही बोलताय. तुमचा जन्म 1945 सालचा आणि एका कलावंत स्त्रीच्या पोटी, हिम्मतवान कलावंत स्त्रीच्या पोटी तुम्ही जन्माला आला आणि तुमचे वडील खूप महाराष्ट्रातले एक नामांकित ढोलकी वादक म्हणून त्यांचं नाव अष्टपैलू कलाकार म्हणून सावळानुभाव काळे यांचं नाव घेतलं जातं आणि त्यांचा नावाचं एक स्वतंत्र वेगळं वलय होतं. मला सांगा तुमचं बालपण 45 नंतर या कलेशी एकनिष्ठ कसं सुरू झालं? कारण दौऱ्यावर असतानाच माझा जन्म झाला खामगाव बुलढाणा जिल्ह्यातल्या त्या ठिकाणी दौरा होता तमाशाचा आणि अचानक आईच्या पोटात दुखायला लागलं आणि मग त्या खामगावच्या सरकारी दवाखान्यामध्ये तिथं संगीत पार्टीचं थिएटरही होतं आणि वडिलांच्या ओळखीमुळं अनुसाबाई कवटेकर त्यांची पार्टी होती. हा त्यांची फार जुनी बाई की सोंगाड्या बरोबर कुस्ती खेळणारी अशी ती बाई होती अनुसायाबाई कवटेकर म्हणजे यमुनाबाईची अगोदर. तर मग त्या ठिकाणी माझा जन्म झाला. जन्म झाल्याच्या नंतर जन्म झाल्याबरोबर अनुसाबाई कवटेकर यांनी मला मांडीवर घेतलं आणि त्या ठिकाणी 7 दिवस आम्ही राहिलो आणि नंतर दौरा सुरू झाला. मग दौऱ्यावर बैलगाडीचे प्रवास त्या वेळेला कलावंतांनी आपले स्वतःचा विस्तारा ते गोठवलं डोक्यावर घेऊन चालायचं आणि स्त्री कलावंतांनी बैलगाडीत बसायचं. जास्तीत जास्त 2-3 स्त्री कलावंत राहायचे, बाकी सर्व नाचे राहायचे. मग असा दौरा चालू झाला आणि 21व्या दिवशी माझा तमाशाच्या रंग मातेच्या उदरामध्ये प्रवेश झाला. तिथून वगनाट्यात असेल वगनाट्यात लहान बाळाला लहान बाळ बाल युवराज नाग प्रसन्न रघुवी ह्या वगनाट्यात नगरकर मामाच्यात असताना माझा जन्म. मग बाल युवराज शेतकऱ्याचा हुकमाचा गुलाम म्हणून वगनाट्य होतं रजवाडी त्या ठिकाणी शेतकऱ्याचा मुलगा बाळ असं माझा तमाशामध्ये प्रवेश झाला. बरं, ते तुमचा प्रवेश तमाशामध्ये जन्म पण झाला आणि प्रवेश पण झाला हे करताना ती पार्टी नंतर हळूहळू तुमचा वाढ झाली पण नंतर तुम्ही जसं वयानं वाढत गेला तसं तुम्हाला एक कसं कोणकोणत्या पार्टीमध्ये आईंच्या बरोबर होता तुम्ही? एक सीन सांगतो मी. सांगा ना. की हुकमाचा गुलाम म्हणून एक रजवाडी वगनाट्य होत. बर, त्यात मला माझ्या आईला शेतकऱ्याच्या मंडळीचं काम आणि काळशीन प्रधान एकदम खतरनाक शेतसारा मागायला येतो असा तो सीन आहे.
शेतसारा मागायला आल्याच्या नंतर दुष्काळ असतो, पैसे नसतात, विनवण्या करतात शेतकरी. माझी आई विनवणी करती की आमच्याजवळ शेतसारा द्यायला काही पैसे नाही, तेव्हा आम्हाला तुम्ही माफ करा. नाही म्हणतो कारण तो विलनच, तो म्हणतो नाही मला शेतसारा पाहिजे, नाही तर हे तुझं मुलगं जे पेतय ना तुला, मी तुझी झोपडी पेटवी आणि त्यामध्ये तुझ्या मुलाला टाकी. बरोबर. पण ते नाही मिळत होत, पैसाच नसत तर देणार कुठे. मग पेटवतात झोपडी, झोपडी पेटवतात आणि हिसकावून घेतात. आईच्या पेट असतो तिच्याकडनं हिसकावून घेतात आणि असं उलट धरायचं मला पायाला धरून बघा. आणि त्यावेळेला काय मातीचं स्टेज आणि एक पडदा किंवा दोन पडदे राहायचे आणि असे उलट जर बोल देता का नाही, नाही म्हणल्यावर ते असे मला फेकत होते. काय सांगताय? हा हो, हे सत्य वस्तूची जे आहे. फेकल्याच्या नंतर पलीकडच्या विंग मधून जे तमाशा केला क्षेत्राचे सूर्य माधवराव नगरकर, तसा कलाकार होणे नाही हिरो, विलन गणपतराव चव्हाण आणि हिरो माधवराव नगर. हा मग ते नगरकर मामा मला जेलायचे. जेलल्याच्या नंतर तर कैक लोक म्हणायचे पारूबाई तुमच्या जन्मदेच्या मुलाला असं फेकता दगडात असते, कधी कधी वटा असतो साईड निसटलं तर काय, निसटलं मिळाला तर माझी आई त्यावेळेला काय म्हणली माहिती आहे? त्याच्यासारखा भाग्यवान कोणी नाही म्हणे जगात, की त्याला रंग देवतेवर मरण हो, हे मागितलं तरी मी मिळणार नाही. तो जर इथं स्टेजवर रंगदेवतेवर मिळला तर त्याच्यासारखा भाग्यवान नाही, अशा माझी आई होती. महान आई अहो, ती जर थिएटरला 20-17-18 डुलकीच्या पार्ट्या राहायच्या तर आई विचित्र होती. कधी कोणाच्याही तमाशामध्ये मावशी होऊन जायची कारण तिला तेवढं मानत होते. बाईच म्हणायची कारण तेवढी तिचा अभ्यास बुद्धिमत्ता होती आणि खरोखर ती तमाशा कला क्षेत्राची गुरुमाता होती. कुणाच्याही पार्टीत जाऊन मावशी होऊन यायची. मग त्या सरदाराला कळलं कृष्ण येणाऱ्याला की आज कोण येतोय, तर आज पारू मावशी येते, पारू आई येते. तो जाऊन आईचे पाय धरायचा, बाई मी तुझ्या पाया पडतो, काय नवीन काढू नको, सांभाळून घ्या, सांभाळून घे, नवीन प्रश्न विचारू नको. ते असे असे प्रश्न विचारायचे. त्याचा अभ्यास फार मोठा होता, फार रामायण महाभारत एकदम आचकट किटकट प्रश्न ती विचारायचे. तर त्याला काय अडकूनच ठेवायचे त्याचं, एवढी महान होती. हो, पारूबाई यांचं नाव मराठी तमाशा व्यवसायामध्ये खूप मोठं होतं. त्यांनी विठाबाईंना सुद्धा पडत्या काळात खूप मदत केली आहे, वाचलंय आम्ही. तुम्हाला खोटं वाटेल, सर्वांना आश्चर्य, 75 टोळे डाग होते हो आईचे. किती? 75 टोळे. सर्व असं कर्णासारखं वाटून टाकले. ढवळपुरीकर माडीप मामाचा तमाशा, तुकाराम खेडकर, पांडुरंग त्यांना मदत केली पडते. हा विठाबाई, प्रत्येक कलावंताला, मधुकर शेठ नेराळे हो मुंबई, हा त्यांची आज 500 crore रुपयाची संपत्ती आहे थिएटरचे मालक. तुम्हाला खोटं वाटत आहे. लालबागला, लालबागला माझी आई आम्हा दोघांना 30 पैसे द्यायचे आणि आम्ही दोघ जण त्या उडपे हॉटेलात जाऊन तांदळाची पोळी आणि वाटाण्याची उसळ खातो. मधुकर नेराळे तुम्ही? हो, मधुकर नेराळे आम्ही बालमित्र होतो. आईने त्यांचा सांभाळ केला, एवढं आईने 75 तोळे डाग गाठवले, एवढे उपकार केले. विठाबाई दरवर्षी येऊन आईच्या पैठणी साड्या नेत होते, शालू चांदीची सोन्याची जर होती तिच्या पैठणीला शालू. तर विठाबाई नेणारच, बाई मला साडी दे, सगळ्यांना मदत केली आईने आणि तेवढे डाग घालवले. पारूबाई यांचं नाव मराठी तमाशा क्षेत्रात खूप घेतलं जातं आणि विशेषतः कहाणी एका सोंगाड्याची या पुस्तकामध्ये मी त्यांचा खूप उल्लेख, त्यांच्या मोठेपणाचा हा केलेला आहे.
तुमच्याशी भेट घेण्यासाठी मी बऱ्याच दोनदा आलो तर तुमची नाही भेट झाली मुलाखतीजवळ, पण फोनवर आपण बऱ्याच वेळेला बोललेलो आहे. तर या पद्धतीनं मराठी तमाशा व्यवसायामध्ये खूप नाव असणाऱ्या या पारुबाई यांच्या नावाचा खूप नामोल्लेख होतो. तुमचा प्रवेश या माधवराव नगरकरांनी गणपतराव सविंदरकर तमाशा फाडात झाला आणि 7-8 वर्षाचं वय असताना कोणकोणत्या वगनाट्यामध्ये त्यावेळेला तुम्ही 57 सालानंतर काम केले सांगा. मी नागप्रसन्न रघुवीर, हक्कदार मालोशी, हुकमाचा गुलाम, 1857 सालचा दरोडा, मल्हारराव होळकर, चित्तोडगडचा रणसंग्राम, अशा अनेक वगनाट्य होते. पौराणिक, धार्मिक, आणि महाभारत, आपलं अभिमन्यू, त्यावर सुद्धा वगनाट्य काढले होते. पूर्वी काही सोयी नव्हती, पण माणिक मामा अशी शीन करायचे की अक्षरशः जमीन फाकून माणूस गरप व्हायचा. तुम्हाला खोटं वाटत, नागप्रसन्न रघुवीरमध्ये माझ्या आईला पाठीशी बांधून नगरकर मामा किल्ला चढत होते. काय सांगताय, कसं प्राऊडचा किल्ला बनव, आईला पाठीला बांधून किल्ला चढत होते. असे शीण व्हायचे. वीर अभिमन्यू मध्ये कम्प्लेट सुदर्शनचे प्रासव जात होत. नागप्रसन्न रघुवीर मध्ये ज्या वेळेला तो पूजा करतो, महादेव प्रसन्न होतात, तर ती नागाची फळी अशी येणार आणि त्या नागाच्या फळीमध्ये संगिनी तलवार, संगिनी म्हणतात ती अशी. मग ते आकाशवाणींची तलवार असे शीण होत होते. पूर्वी काय नव्हतं, तवा लाईट नाही तरी अशी शीण.